पावसात खूप भिजलो, आनंद वाटला आम्हाला, खूप आनंद वाटते एवढं निसर्ग भटकंती वगैरे बघून. आपण सोलापूरकर आहोत, खूप ऊन असते, त्यामुळे हे खूप अतिशय उल्हासदायक आणि आनंददायक आहे. नमस्कार सर्वांना. रतनगडचा जबरदस्त ट्रेक आम्ही केला आहे. आत्ता डीप जंगलामध्ये आम्ही आहोत, म्हणजे रतनगड उतरायला सुरुवात केली. माझ्यासोबत डॉक्टर राजेश रिमाट मॅडम आहेत. गेल्या 2 वर्षापासून इको फ्रेंडली क्लबच्या संपर्कात आहेत. यापूर्वीसुद्धा त्यांनी इको फ्रेंडली क्लबसोबत निसर्ग भटकंती केली आहे. एकूणच इको फ्रेंडली क्लबसोबतचा त्यांचा अनुभव कसा आहे आणि काल सांदणदरी आज रतनगड करून म्हणजे ट्रेक करून त्यांना कसं वाटतं आहे, मुलासोबत मैत्रिणीसोबत ते आलेत, मॅडमना विचारूया. मॅडम काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर राजश्री मठ. सरांसोबत मी गेले 2 वर्षापासून ट्रेक करते आहे. मला खूप आनंद होतो. माझ्या मुलांना ट्रेक खूप आवडतं, ॲडव्हेंचरस ट्रेक खूप आवडतात आणि तो पुढे पुढेच असतो सगळ्यांपुढे आणि मी शेवटची असते. आणि खूप आनंद वाटते एवढं निसर्ग भटकंती वगैरे बघून. आपण सोलापूरकर आहोत, खूप ऊन असते, त्यामुळे हे खूप अतिशय उल्हासदायक आणि आनंददायक आहे. रतनगड ट्रेक काल सांदणदरी केलो, काजवात बघितलो, खूप छान वाटलं. पावसात खूप भिजलो, आनंद वाटला आम्हाला. आणि माझ्या मैत्रिणी अश्विनी म्हणून, अश्विनी आणि प्रीती दोघंसोबत आले मी, ते पण खूप एन्जॉय केले. पुढं गेलेत त्यांनी, सरांचं किती कौतुक केलं तर तेवढं कमी आहे. त्यांनी खूप कमी रेटमध्ये आम्हाला एवढं इकॉनॉमिक म्हणतो मी तरी प्रत्येक वेळे, आणि तेवढं खूप सारी छान सुविधा देतात आपल्याला, जेवण म्हणा, राहायचं सोय म्हणा, खूप अतिशय सुंदर असतात. त्यामुळे आम्हाला खूप आवडते सरांसंग यायला. अजून प्रत्येक वेळे किती वेळा बोललं तरी आम्ही येऊ. थँक्यू.